संगमनेर तालुक्यामधील झोळे येथे निळवंडे कॅनलचं बांधकाम चालू असल्यामुळे तेथे बांधकामावर लागणारं साहित्य साईटवरच होतं. 19 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणपती विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये होते आणि याच दरम्यान सायंकाळी 6:30 सतीश तुकाराम येवले वर्ष 42 राहणार गणेशवाडी झोळे या आपल्या कामाच्या साईटवर गेले असता त्यांना एक पिवळी रंगाची रिक्षा MH17BY2734 ही रस्त्याच्या बाजूला उभी असल्याचं दिसलं. त्यामध्ये एक अनोळखी सम बसलेला असल्याचं दिसत होतं. तर दुसरे 20 ते 25 वर्ष वयाचे दोघेजण सेंटरिंग मटेरियल गाडीमध्ये टाकत असताना दिसून आले आणि यावरून ते चोरी करत असल्याचं लक्षात आल्यामुळे येवले यांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सुपरवायझर येवले यांची गचंडी धरून धक्काबुक्की करत रॉडने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या ताब्यातील ॲपेरिक्षा घेऊन पळ काढला. येवले यांनी तत्काळ संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला कळवलं असता पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम घटनास्थळी रवाना झाली. पोलीस निरीक्षक पवार यांनी तात्काळ तपासाचं चक्र फिरवत रिक्षाचा शोध घेण्यासाठी पाठलाग सुरू केला. चारही बाजूच्या रस्त्यांनी पोलीस पथक पाठवून आरोपींना शितापीनं काही क्षणातच अटक केली. यामध्ये अक्षय राजू देठे वर्ष 19 याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचे एक सोल्जर लोखंडी नग 70,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी प्लेटा 5,000 रुपये किमतीचे एक लोखंडी प्लेट 210 रुपये किमतीचे 3 लोखंडी रॉड आणि असा एकूण 95,210 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे. अजित अरुण ठोसर राहणार इंदिरानगर तालुका संगमनेर यास पोलिसांनी पाठलाग करत पकडले तर बाकी आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. सतीश येवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 407/2021 भादवी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षका दीपाली काळे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहायक फौजदार इस्माईल शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल राणूजी बढे पोलीस नाईक बाबासाहेब खेडकर चालक पोलीस नाईक मनोज पाटील पोलीस कॉन्स्टेबल उगले यांनी ही कामगिरी केली आहे. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राणूजी बढे हे करत आहेत. 2021 रोजी गणपती विसर्जनात सर्व पोलीस बंदोबस्तात व्यस्त असताना झोळे गणेशवाडी या ठिकाणी निळवंडे कॅनलचं काम चालू आहे. त्या ठिकाणी चोरांनी डल्ला मारून त्या ठिकाणचं जे लोखंडी रॉड्स आणि प्लेटा घेऊन जाण्याचा तिथून घेऊन गेलेत अशी माहिती पोलिसांना गणपती विसर्जन झाल्यानंतर साधारणतः रात्री 8:15 दरम्यान आम्हाला मिळाली. आम्हाला मिळाल्यानंतर ताबडतोब आम्ही टीमसह सदरच्या ठिकाणी जाऊन गाडीचं वर्णन आम्हाला पिवळ्या रंगाची गाडी ॲपेरिक्षा होती असं मिळालं. तर त्यामध्ये आम्ही संपूर्ण परिसराची ताबडतोब तिथे 4 ठिकाणी 4 रस्त्यानं पोलीस पाठवून बरोबर एका ठिकाणी ती रिक्षा आम्हाला आढळली. त्यापैकी तिथे एक अक्षय राजू देठे नावाचा राहणार मालपाणी हेल्थ क्लब संगमनेर तालुका संगमनेर हा तिथं तो रिक्षा चालवत होता त्याला ताब्यात घेतलं. त्याला विचारपूस करता त्याच्याबरोबर आणखी दोघंजण एक बाबू कुरेशी राहणार संगमनेर खुर्द हा पळून गेला आणि अजून एक त्याच्याबरोबरचं होता अजित अरुण ठोसर हा पळून गेला. त्याच्या ताब्यातून आम्ही 95,210 रुपयाचा जो लोखंडी रॉड्स आणि प्लेटा हे जे आहेत तो मुद्देमाल आम्ही त्या ठिकाणी जप्त केला आहे. या संदर्भामध्ये सतीश तुकाराम येवले यांनी रितसर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 407/2021 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्यांच्या फिर्यादीवरनं सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जो अजित अरुण ठोसर आहे यापूर्वी सुद्धा त्याच्यावरती 2 गुन्हे एक संगमनेर शहर पोलीस स्टेशनला आणि एक दरोड्याचाच गुन्हा तालुका पोलीस स्टेशनला दाखल आहे. ते सराय तालुके आहेत आणि हे सराय तालुके आता आम्ही म्हणजे त्या दिवशी पाठलाग करून हे पकडलेले आहे. एक जो आरोपी बाबू कुरेशी तो संगमनेर खुर्द आहे त्याला सुद्धा आम्ही लवकर पकडत आहोत. सदरची कारवाई उपविभाग पोलीस अधिकारी माननीय राहुल मध्ये सर पोलीस अधीक्षक माननीय मनोज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहेत आणि ताबडतोब म्हणजे आम्हाला माहिती मिळताच 2 तासामध्ये आम्ही सर्व मुद्देमाल ती ॲपे रिक्षा आणि 2 त्यातले जे आरोपी आहेत ते 2 आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे. यापुढे सुद्धा नागरिकांना एक विनंती आहे की असं काही प्रकार घडल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला कळवावं आणि आपण सुद्धा त्यामध्ये जर थोडंसं पोलिसांना आरोपी पकडण्यासाठी हिरेन भाग घेतला तर ताबडतोब हे जे काही गुन्हे करतात ते ताबडतोब आपल्याला गजाआड करता येतील. दुसरं सर्व नागरिकांना या अनुषंगानं एक निवेदन करण्यात येतं. कोरोनाची तिसरी लाट येऊ पाहत आहे त्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी तोंडावरती मास्क वापरणं सोशल डिस्टन्सिंगचं सामाजिक जी दूरी आहे तिचं पालन करणं
हातपाय व्यवस्थित ज्या बाहेर लागल्यानंतर सॅनिटायझरनं सॅनिटायझर वापर करून हात आपली व्यवस्थित धुणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं एवढं कृपा करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. न्यूज रिपोर्टर दत्तात्रय घोलप, एस9 मीडिया, संगमनेर.